नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका मित्र भरत विजय चव्हाण आणि मी तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. मंडळी, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांवर एक पॅन इंडियन सिनेमा, पहिल्यांदा एक पॅन इंडियन सिनेमा रिलीज होणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांवर, आणि या सिनेमाचं नाव सुद्धा आहे छत्रपती शिवाजी महाराज. अलीकडेच महाराष्ट्राचे मोठे नेते नितीन गडकरी साहेबांनी या सिनेमाचं पोस्टर जे आहे ते आपल्या समोर रिव्हील केलं होतं. आधी आपण हे मोशन पोस्टर बघूया आणि मग संदीप सिंग कोण आहे त्यांच्याबद्दलची थोडक्यात माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करीन. सो मंडळी, हा होता छत्रपती शिवाजी महाराज या आगामी सिनेमाचा मोशन पोस्टर. आता हा सिनेमा येणार कधी आहे तर थोडा आपल्याला थोडा नाही खूप धीर धरावा लागेल, कारण हा सिनेमा या वर्षी नाही पुढच्या वर्षी नाही तर 23 जानेवारी 2026 ला हा सिनेमा आपल्या भेटीला येणार आहे. संदीप सिंग यांचं म्हणणं आहे की अशा प्रकारचे सिनेमे घाईगडबडीत करून उपयोग नाहीये. संदीप सिंग यांनी या सिनेमावर काम करणं सुरू केलं होतं 2019 पासून. याआधी मेरीकॉम सारख्या सिनेमाची निर्मिती संदीप सिंग यांनी केली होती. संजय लीला बन्सली यांना ते स्वतःचे गुरु मानतात आणि बाजीराव मस्तानी या सिनेमामध्ये संजय लीला बन्सली बरोबर काम केल्यानंतर ते अजून एक अशाच एका स्क्रिप्टच्या शोधात होते, आणि त्यांचा हा शोध कुठे थांबला तर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांवर. सो आता बघूया लवकरच हा सिनेमा आपल्या भेटीला येईल. अजून या सिनेमाची कास्ट आपल्या समोर रिव्हील करण्यात आलेली नाहीये. हा सिनेमा हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि इंग्लिशमध्ये आपल्या भेटीला येणार आहे. मराठीचं अजून माहिती नाही, पण ऑब्व्हियसली मराठीमध्ये सुद्धा डब केला जाईलच. मंडळी, मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.